नमस्कार मित्रांनो, मी सचिन गोसावी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जात आहोत बोरवलीला, त्या अगोदर आत्ता आपण आहोत पवईमध्ये। माझं इथे थोडंसं काम होतं, तर ते आता झालेलं आहे, थोडासा वेळ आहे माझ्याकडे। तर आज आपण जात आहोत बोरवलीला, बोराईमध्ये ग्लोबल पॅगोडा बघायला। माझ्याबरोबर आहे माझा भाऊ जो कॅमेरामॅन आहे सध्या, समीर गोसावी। तर आज आम्ही जात आहोत ग्लोबल पॅगोडा बघायला, चला आमच्या बरोबर। चला चला, आणि मी स्वार झालेलो आहे माझ्या भावासोबत पॅगोडा बघायला, तयार। तर मित्रांनो, आता आपण आहोत पवईमध्ये। तुम्हाला जर ग्लोबल पॅगोडाला जायचं असेल तर दोन रूट आहेत गोराईला जाण्यासाठी। एक तर तुम्ही गोराई खाडीला जावा, तिथून तुम्हाला जेट्टी मिळते, जेट्टीमध्ये बाईक टाकून तुम्ही पलीकडे जाऊ शकता, आणि मग तिथून पॅगोडा जवळच आहे। दुसरा रूट आहे भायंदर मार्गे, भायंदरवरून तुम्ही बाय रोड डायरेक्ट ग्लोबल पॅगोडाला जाऊ शकता, पण तो साधारणतः तुम्हाला 20 ते 25 किलोमीटर जास्त पडू शकतात। सो 20-25 रुपये खर्च करून तुम्ही जेट्टीने जाल तर तुम्हाला बरं पडेल। तर आज आपण जेट्टीनेच जाणार आहोत। मित्रांनो, आता आपण आलो आहोत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला, आणि बघू शकता इकडे लेफ्ट साईडला मेट्रोचं काम चालू आहे। मुंबईमध्ये सगळीकडेच मेट्रोचं काम खूप जोरात चालू आहे, त्यामुळे थोडासा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो आहे, पण फ्युचरमध्ये मुंबईसाठी खूप मोठी गोष्ट होणार आहे। मेट्रो चालू होणार आहे, खूप फरक पडणार आहे मुंबईमध्ये ट्रॅफिकला वगैरे। आता थोडीशी अडचण होते आहे। आलो आहोत गोराई जेट्टीला। इथून आपण एक जेट्टी करणार आहोत, जेट्टीने पलीकडे जाणार आहोत। पुढे बघू शकता एक जेट्टी उभी आहे, पण त्या अगोदर तुम्हाला इथे तिकीट काढावं लागेल। जर तुम्ही बाईकने आला असाल तर तुम्हाला डायरेक्ट जेट्टीत जायचं आहे, पण जर तुम्ही बाईकने नसाल आलाल तर तुम्हाला इथे एस्सल वर्ल्डच्या तिकीट्स भेटतात, 50 रुपये फेअर आहे। रिटर्न तुम्ही जाऊन येऊ शकता, पण जर तुम्हाला बाईक न्यायची असेल तर तुम्हाला माझ्यासारखं पुढे यावं लागेल। इथे जेट्टी उभी आहे, त्यामध्ये बाईक लोड करून घेऊन जावी लागेल। खाली आहे, थँक यू। पर पर्सन 15 रुपये तिकीट आहे,
आणि बाईकचे 10 रुपये असे आपण 40 रुपये घेतले मेसेज आला वाटतं. आणि बस आता पलीकडे आल्यानंतर जर तुम्ही बाईकने आला असाल तर जवळच आहे, जर तुम्ही बाईकने नसाल आला तरी तुम्ही तुम्हाला रिक्षा भेटू शकतात, 50 रुपये घेतले जातात. तुम्ही रिक्षाने जाऊ शकता आणि बघू शकता इकडे की छान निसर्ग आहे, निसर्गाच्या मधून वाट जाते, खूप छान वाटतं इकडे आल्यावरती. जेव्हा आपण पलीकडे होतो मुंबईमध्ये तेव्हा नुसतं गर्मीने खूप हे झालेलं, ऊन एवढं लागत होतं, पण इथे आल्यावर बिलकुल ऊन लागत नाही, ऊन तेवढंच लागतंय पण ते जाणवत नाहीये. आणि तुम्ही इकडे बघू शकता पायगोडा दिसतो, 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. लेफ्ट मारला जाऊन पॅगोडा आणि अस्सलवाडला जाणार, आणि जर आपण सरळ गेलो तर आपला गोराई बीच भेटणार आहे. आता आपण जातो पॅगोडाला. सिक्युरिटी चेक साठी थांबवतात का इकडे? लिहिलेले आहेत बघू शकता, खूप छान छान, एक संस्कृत, एक मराठी, त्याच्या खाली इंग्लिशमध्ये पाहू शकता आपण. सगळ्यात जास्त आवडलेला मला हा. का आवडला असेल तुम्हाला आयडिया असेल तर तुम्हाला कळालं असेल तर लाईक करा एक.
मित्रांनो, निघतोय आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. पॅगोडा बंद व्हायची वेळ झाली आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, काही सुझाव असतील तर कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा, त्याशिवाय आपली मैत्री कशी वाढेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.